संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करणाऱ्या बँक ऑफ इंडियाचा करार संपुष्टात आल्याने अनुदान प्रक्रिया रखडली आहे. यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विधवा, वयोवृद्ध, अपंग आणि निराधारांचा उदरनिर्वाह सुरळीतरित्या होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना बायोमेट्रिक पद्धतीनं अनुदान वाटप करण्यात येतं. योजनेचं अनुदान थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान बँक ऑफ इंडियामार्फत केले जात होते. अनुदान वाटपासाठी प्रशासनाने बँकेसोबत केलेला करार मार्च 2016 संपुष्टात आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना बँकेमार्फत अनुदान वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, निवृत्ती वेतन आणि विधवा योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. अनुदान वाटप प्रक्रिया रखडल्याने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची परवड होत आहे. योजनेच्या अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांनी एमसीएनशी बोलताना कैफियत मांडली आहे. हे पैसे यासाठी कोणत्या योजना आहे या अनुदानचे? संजय गांधीची. हा, संजय गांधीची होती ते मोडी आणि सगळं बालाची की ती मैचा रुपा काढून अंगठ दे पोस्टात होती पहिल्या मग मोंड्याच्या खाली दोन वखत बँकात होती आता आपण हे निघलंय आणि बंद ती केली. कधी बंद झाली? किती वर्ष झाले? आता या धर निघलं याच्यात पाहा तुम्ही. हा धर कागद आला 2014 बंद झाली का 13 बंद झाली? आता याच्यात आपलं काय कळत हे निघलं आणि बंद झाले म्हातारचे बोटे. चक्र किती दिवसून मारत? आता किती करू आता चक्र घर ते बसले तेलगाडी आता येणं का आता 5-7 झाली हे सर्व काय सांगता येईल ते म्हणते या पुढच्या महिन्यात दर्शन काय चालू पगार म्हाताऱ्या पडते मी चालून या खरे पडपा मला हाय का कोणी आता म्हातारा आलाय मला पण मग आता करा ना तुम्ही तुमच्या सारख्याकडे मागायला गेले तुम्ही काय विषय म्हातारे होय पुढे आता इथलं किती आला सर सांगा तुमची काय मागणी नेमकं काय? पगार द्या ना मी मोठीच द्यायला 5 बुकर मोठी एक मिरिया का एक एकच एक कोणी नाही ती मग आता पगार द्यावा ना मला वयोमानाचं किती दिवसापासून हे घ्या ना पहा ना आता जे आले ते सांगितलं आम्ही गेलतो तर त्यानं काय सांगितलं म्हणे तुमच्या वाले पैसे आम्ही काढलेले नाही. कोणत्या योजने अंतर्गत तुम्हाला पैसे भेटले? सर्वान बारा हजाराचं ते मी काढेल. दर महिन्याला किती रुपये जमा होतात? 600. तुमच्या अकाउंट वरचे पैसे कोणी काढले असं तुमचं म्हणणं पैसे कोण काढले मी सांगते ना तहसीलदार माणिक जाधव आणि बँकेवाले. माणिक जाधव कोण आहे? शिपाई. तुम्ही काढलेले नाही पैसे? तुमचे काढलेले नाही ना. मी काय सांगते 12,000 नाही चेक घेते ते पण उचलले अजून काय सांगू तुम्हाला याच्यात दिसू राहिले दादा नोंद केलेली याच्यात गेलो चेक केले चेक करून सनी पाहिले तर याने उचलून घेतले इकडे. मग तुम्ही घडला प्रकार यांना सांगितल्यावर काय म्हटले? नाही काय नाही म्हणत भेटलेच नाही काय म्हणणं मिळाव ना आम्हाला आम्हाला मिळतच नाही ना आमच्या हातात पडतच नाही हेच घ्या आता पैसे बाहेर. तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत पैसे भेटतात? ₹600 ना. किती दिवसापासून तुम्हाला पेन्शन भेटलेली नाही? बऱ्याच दिवसापासून माणिक ते पुस्तक काढून आणलं स्वतःहून पुस्तक लाभार्थ्याला नाही भेटलं ते माणिकला पुस्तक भेटलं माणिकला तिथे खोटी नोंद केली कोरं पुस्तक घेतलं फोटो चिटकला कोरं बनायला पुस्तक दिलं म्हणून सर पुस्तकावरचे पैसे त्यानं उचलून घेतले. माणिक जाधव शिपाई इथं होता या भवनमध्ये दोघांचे पैसे त्यानं उचलून. किती वर्षापासून अनुदानापासून वंचित आहे? जवळजवळ 3-4 झाले पैसे म्हणजे पैसे तर भेटतच नाही पुस्तक मी त्यानं लाभार्थ्याला पुस्तक नाही भेटलं त्यानं कोरं पुस्तक आणलं फोटो चिटकवले
अन्न कागदपत्र भरताना खोटं लावताना नोंद घेताना डायरेक्ट पुस्तकं दिली. तुमची मागणी काय, तुमचं म्हणणं काय? ते सुरुवातीपासून आम्हाला पैसे मिळावं आतापर्यंत मिळालं नाही, ते मिळालं पाहिजे याकरता आमची मागणी. किती मिळतं महिन्याला? त्याला काही हे नाही काय ते म्हणावं सरकारच्या बाला नियोजन नाही. नियमित मिळत का? हा नियमित, एक दोन महिन्याला, तीन महिन्याला, छान येतो महिन्याला. आता या महिन्यापासून एका महिन्या, आता दोन महिने, आता इन्क्वायरी करून आलो दोन महिने. त्याच्यात डिस्टन्स काही नाही, त्याचा रेफरन्स काही नाही. आता एखादा अडचणी अनपड त्याचा रेफरन्स, आमचं बॅलन्स किती, आम्हाला किती मिळतं, काही येतं काही नाही. आता देतात तेच उपकार म्हणून. ते पेन्शन जी तुम्हाला रोख मिळते का बँकेत जमा होते? बँकेत कोणती वृद्धापकाळ की मिळते की कोणती मिळते? महिने को कितने मिळते? जमा होते तुम्हारे पैसे बैंक में जमा होते क्या? तो कितने दिनों से नहीं आए हुआ अनुभव? एक साल से. कितने दिनों चक्कर मार रहे तुम्हें? यहाँ संजय गांधी निराधार योजनेची अनुदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासन तातडीने निर्णय घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.